मंचावर उपस्थित भारत सरकारचे कर्मठ आणि कर्तव्यनिष्ठ गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शहाजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी डॉक्टर भागवत कराड कराडजी राधाकृष्ण विखे पाटीलजी चंद्रकांतदा पाटीलजी अतुल सावेजी सकाळ समूहाचे प्रमुख माननीय प्रतापराव पवारजी श्रीराम पवारजी किरण ठाकूरजी विधान परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकरजी आणि या ठिकाणी उपस्थित सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर आणि पुणे जिल्ह्यातील विविध मान्यवर भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे उशीर झालाय आणि आपल्या सर्वांना माननीय अमितभाई शहा यांना ऐकायचं आहे खर तर आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल किंवा नसेलही पण अमितभाई हे सहकार क्षेत्रातलं एक नेतृत्व आहे त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये सहकाराच्या क्षेत्रामध्ये प्राथमिक सोसायटी जिल्हा बँकेपर्यंत राज्य बँकेपर्यंत सगळीकडे त्यांनी काम केलंय अनेक वर्ष त्यांनी जिल्हा बँक सांभाळली आहे त्यामुळे सहकार क्षेत्राशी अत्यंत जवळचा संबंध आल्यामुळे ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे सातत्याने सहकार क्षेत्रात त्या अडचणी घेऊन जात होतो आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगातल्या ज्या अडचणी आहेत त्या घेऊन जात होतो त्या त्यावेळी तातडीनं त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम हे सातत्याने माननीय अमित भाईंनी केलंय आणि विशेषतः आपल्या सर्वांनाच ज्याची कल्पना आहे की जो इन्कम टॅक्सचा मुद्दा होता तो वर्षानुवर्ष साखर उद्योगाला त्या ठिकाणी अडचणीत आणत होता आणि त्याच्यावर कोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्टाचे निर्णय या सगळ्या निर्णयांमुळे एक टांगती तलवार ही आमच्या सहकारी साखर कारखान्यांवर होती आणि अनेक वेळा कारखानदार विचारायचे की शेतकऱ्याला आम्ही पैसे दिले हे काय आमची चूक आहे का परंतु त्याच्यावर कुठलाही उपाय निघत नव्हता मागच्या काळामध्ये आम्ही सर्व लोक एक डेलिगेशन घेऊन माननीय अमित भाईंकडे गेलो आणि त्यांना प्रश्न समजावून सांगितला त्यावेळेस ते त्यांनीच समोरून सांगितलं की हे गलत आहे हे अतिशय चुकीचं आहे याच्यावर मार्ग काढावा लागेल आणि तात्काळ त्या संदर्भातला पहिला निर्णय त्यांनी घेतला दोन हजार सोळा इन्कम टॅक्सचा इन्सिडन्स त्यांनी सं संपवला पण एक जटिल प्रश्न होता सोळाच्या आधीचं काय आणि टॅक्स लॉजमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह अमेंडमेंट करता येत नाही ही एक मोठी अडचण त्याच्यामध्ये होती पण त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काळजी करू नका मी याच्यावर उपाययोजना काढतोय आणि त्यांनी स्वतः खूप त्या ठिकाणी लक्ष घातलं सातत्याने नेहमीप्रमाणे यापूर्वी जसं वीस वर्ष अधिकारी निगेटिव्ह 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 लिहायचे तसंच अधिकाऱ्यांनी सगळं निगेटिव्ह निगेटिव केलं होतं परंतु सहकाराची जाण असलेले आणि कायद्याची जाण असलेले पहिले सहकार मंत्री आपल्याला लाभल्यामुळे त्यांनी त्यातनं ते मार्ग काढला आणि वित्त विभागाला विश्वासात घेऊन आपल्याला कल्पना आहे की या बजेटमध्ये त्यांनी जवळजवळ दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा आपल्याला त्या ठिकाणी आपला वाचवला केवळ वाचवला नाही तर ज्यांनी इन्कम टॅक्स भरला त्या कारखान्यांना आता रिफंड मिळणार आहे म्हणजे त्या कारखान्याची जी अवस्था आहे ती अवस्था अचानक त्यांचा कॅश फ्लो हा सुधरेल इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना ही मदत ही त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे खरं म्हणजे मोदी सरकारमध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात जे निर्णय झाले ते खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला फायदा देणारे ठरले आहेत इथेनॉलच्या पॉलिसीमुळे खरं तर आमचे कारखाने उभे राहिले किंवा मिनिमम सेलिंग प्राइस हे जर इन्व्होक केलं नसतं तर अनेक कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले असते आणि हा जो काही साखरेच्या दराचा बॅलन्स आहे हा पूर्णपणे बिघडला असता या सगळ्या प्रत्येक वेळी मोदी सरकारने निर्णय घेतले आणि निर्णय घेत असताना या सगळ्या ग्रुप ऑफ म्हणजे ते सहकारिता मंत्री तर आता झाले पण ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमुख हे पहिलेपासून अमित भाई होते आणि अशी कुठलीही अडचण आली की आम्ही अमित भाईंकडे जायचो आणि तात्काळ त्या संदर्भातले निर्णय हे नेहमीच त्यांनी अतिशय वेगानं घेतलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्रातला सहकार महाराष्ट्रातला साखर उद्योग हा या ठिकाणी ताठमानेनं उभा आहे याकरता मोदी सरकारच्या पॉलिसीज आणि अमित भाईंनी घेतलेले निर्णय हे त्याकरता मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि म्हणून मी सरकारच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो यासोबत त्यांनी आता विशेषतः आपल्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत त्या संदर्भातला या बजेटमध्ये जो निर्णय घेतलाय तो मला असं वाटतं की पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था बदलून तिथे नव्याने रोजगार तयार करणारा आणि तिथल्या सामान्य शेतकऱ्याला आणि सामान्य माणसाला अधिकारिता प्रदान करणारा अशा प्रकारचा निर्णय घेतलाय आणि याचाही फायदा हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला होईल म्हणून या सगळ्या निर्णयांकरता मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलता येतील पण उशीर झालाय त्यांना या ठिकाणी अधिक वेळ दिला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो सकाळ ग्रुपचे आभार मानतो खरं म्हणजे सकाळ माध्यम समूह हा सातत्याने वेगवेगळ्या वेग विषयांवर त्या ठिकाणी चर्चा घडवत असतो अॅग्रोवनच्या माध्यमातनं विशेषतः शेतीच्या क्षेत्रातलं सकाळचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळी सकाळ समूहासोबत अॅग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये स्किल डेव्हलपमेंटचा एक मोठा कार्यक्रम आम्ही सकाळसोबत घेतला आणि मोठ्या प्रमाणात गटशेतीचा विषय असेल किंवा अॅग्रिकल्चर स्किल असतील यात अतिशय चांगलं काम सरकार आणि सकाळ मिळून त्या काळामध्ये आम्ही केलं आता यापुढेही प्रतापराव आपल्याला ते काम सुरू करायचं आहे आमचे मुख्यमंत्री आणि आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासोबत काम करण्याकरता उत्सुक आहोत जरूर ते काम आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू आपलं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र